एकादशी निमित्त साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात देखील खिचडी आणि शेंगदाण्याचं झिरकं बनवण्यात आलं आहे। हजारो साईभक्तांनी साईनगरीमध्ये साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली व त्यानंतर साईभक्त साईबाबांच्या प्रसादालयात प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आले आहेत। आपण बघू शकतो शाबुदाण्याची खिचडी आणि झिरक्याचा घेता है। 80,000 साई भक्तांची व्यवस्था साई संस्थांच्या वतीने करण्यात आली असून 60 टन शाबुदाना या खिचडीसाठी वापरण्यात आला आहे। आपण बघू शकतो जे साई संस्थांचं जे प्रसादालय आहे त्या प्रसादालयात साई भक्त प्रसादाचा लाभ घेतानाचं चित्र जे आहे जे दृश्य आहे ते बघायला मिळत आहे। आपल्यासोबत साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। सर, नेमका साई संस्थांमध्ये आज खिचडी बनवण्यात आली आहे, आज आषाढी एकादशी आहे, नेमकं कसं नियोजन करण्यात आलं? दरवर्षी साई संस्थांच्या मार्फत आषाढी एकादशीला खिचडीचा प्रसाद बनवतो आम्ही प्रसादालयामध्ये। स्वप्न ही त्रासदायक गुडघे दुखी, आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। आणि इथे येत असलेले लाखो भाविकांसाठी खिचडी प्रसाद म्हणून आज देतो। मागच्या वर्षी आम्ही 75,000 भाविकांसाठी आम्ही खिचडी प्रसाद वाटप झाला होता आणि यावर्षी 80,000 भक्त येतील असा गृहित धरून आम्ही प्रसादालयाच्या माध्यमातून पूर्ण तयारी ठेवलेली आहे। यावर्षी किती खिचडी, किती शाबुदाना वापरण्यात आला आहे, काय काय साहित्य वापरलं? या मागच्या वर्षी जवळपास 6,600 केजीचा साबुदाणा वापरला होता आणि यावर्षी आम्ही 7,000 किलोच्या साबुदाणाच्या व्यवस्था ठेवलेली आहे आणि जसा भक्त येत राहणार त्याप्रमाणे आम्ही करणार आणि शेंगदाणाचा पण तुपाचा पण तसा व्यवस्था ठेवलेली आहे। यावर्षी 7,000 किलो साबुदाणा वापरून साई भक्तांसाठी खिचडीचा महाप्रसाद देण्यात आला आहे। कुणाल दमदाडे, झी मीडिया, शिर्डी, अहमदनगर। भंडाऱ्याची उधळण म्हणजे